Welcome back again, 12th standard. Here, my topic, that is rotational dynamics, to be continued. Here, 3 days, there are some little gap for our conversation. So therefore, here again we start the next point of that rotational dynamics, that moment of inertia of a uniform disk. So, in earlier lectures, we have discussed about moment of inertia. What is meant by moment of inertia? So, moment of inertia, it is the product of mass of the particle of a rigid body and perpendicular square of the perpendicular distance from the axis of rotation. So, here we have to study about that MI of uniform disk. तर या ठिकाणी आपण काय बघतोय मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचं एखाद्या युनिफॉर्म डिस्कचं. आता काय असतं युनिफॉर्म डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया हे आपल्याला इथं बघायचं. पहिल्यांदा आपल्याला डिस्क म्हणजे माहित पाहिजे. डिस्क म्हणजे डिस्क तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारचे डिस्क असतात. तर अशा एखाद्या डिस्कचं असणार मोमेंट ऑफ इनर्शिया किती, पहिल्यांदा सरफेस डेन्सिटी हा पॉइंट आपल्याला इथे इंट्रोड्यूस केलेला आहे. द रेशो सिग्मा, रेशो याला म्हणायचं सिग्मा. सिग्मा बरोबर काय लिहिलेलं आहे, मास पर म्हणजे छेदामध्ये युनिट एरिया, मास पर युनिट एरिया. सो सिग्मा इज मास पर युनिट एरिया, मास वस्तुमान, एरिया क्षेत्रफळ, म्हणजेच डेन्सिटी. सो दिस इज अ सरफेस डेन्सिटी, सो इट इज कॉल्ड एज अ सरफेस डेन्सिटी. सरफेस डेन्सिटी म्हणजे काय, सिग्मा इज इक्वल टू मास पर युनिट एरिया. सो हियर कन्सिडर अ युनिफॉर्म डिस्क ऑफ मास एम. एक डिस्क आपण विचारात घेणार आहोत की एक ती डिस्क आहे ती युनिफॉर्म आहे की ज्याचं मास कॅपिटल एम इतकं आहे. त्याचं मास किती आहे, कॅपिटल एम. अँड रेडियस कॅपिटल आर, आणि ज्याची असणारी रेडियस कॅपिटल आर आहे. एक युनिफॉर्म डिस्क आहे. या युनिफॉर्म डिस्क मध्ये याचं असणारं जे मास आहे ते कॅपिटल एम इतकं आहे, आणि याच युनिफॉर्म डिस्क असणारी जी रेडियस आहे ती कॅपिटल आर इतकी आहे. आणि अशा पद्धतीनं ते असणारे डिस्क स्वतःभोवती, विच इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस, ती स्वतःच्या आसाभोवती फिरते अशा पद्धतीने, की विच इज लाईन द परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, की त्याच्यामधून एक आपण ऍक्सिस जर ड्रॉ केला तर ते कसं आहे, ते असणाऱ्या प्लेन ऑफ पेपर किंवा प्लेन ऑफ द ब्लॅकबोर्ड त्याला एक्झॅक्ट परपेंडिक्युलर आहे अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर, आणि ती त्याच्या असणाऱ्या सेंटर मधून काय होते, पास आउट होते. सो देअरफोर सिग्मा मास पर युनिट एरिया, मास पर युनिट एरिया. व्हॉट इज द एरिया ऑफ द सर्क्युलर शेप, दॅट इज पाय आर स्क्वेअर. सो सिग्मा इज टू मास पर युनिट पाय आर स्क्वेअर. काय म्हटलं आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क, द रेशो सिग्मा इज इक्वल टू मास पर युनिट एरिया इज कॉल्ड द सरफेस डेन्सिटी. कन्सिडर अ युनिफॉर्म डिस्क ऑफ मास एम अँड रेडियस कॅपिटल आर रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस, विच इज द लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर. सो सिग्मा इज इक्वल टू मास पर युनिट एरिया, मास याच असणारं डिस्कचं मास, एरिया त्या ठिकाणचं असणारं त्याचं एकूण क्षेत्रफळ. आता हे वर्तुळासारखं आहे म्हणून एरिया पाय आर स्क्वेअर, आर त्या डिस्कची असणारी रेडियस. ओके, तर नेक्स्ट, ऍज इट इज अ युनिफॉर्म सर्क्युलर ऑब्जेक्ट, समजा एखादा युनिफॉर्म सर्क्युलर ऑब्जेक्ट असेल, इट कॅन बी कन्सिडर्ड टू बी कन्सिस्टिंग ऑफ नंबर ऑफ कॉन्सन्ट्रिक रिंग्स. तर जर त्याच्यामध्ये काय असणार आहे, नंबर ऑफ कॉन्सन्ट्रिक रिंग्स, म्हणजे त्याचं सेंटर एकच असेल आणि अशा रिंग्स असतील सर्क्युलर रिंग्स, अशा नंबर ऑफ कॉन्सन्ट्रिक रिंग्स. आता हे मी तुम्हाला टॉप व्ह्यू ने दाखवतोय, हे फ्रंट व्ह्यू किंवा साइड व्ह्यू ऍज अ आपल्याला असं दिसणार आहे. सो देअरफोर द नंबर ऑफ दीज रिंग्स विच आर रॅडाय, रॅडाय मीन्स प्लुरल फॉर्म ऑफ रेडियस, रेडियसचा निर्वचन, इन्क्रीजिंग फ्रॉम झिरो टू आर, त्याची असणारी जी रेडियस आहे ती झिरो पासून ते कॅपिटल आर इथपर्यंत काय झालेली आहे, वाढत वाढत गेलेली आहे. कशाची, त्या नंबर ऑफ कॉन्सन्ट्रिक रिंग्सची. सो वन ऑफ सच रिंग्स, त्यातली आपण एकच रिंग कन्सिडर करणार आहे,
सो वन ऑफ सच रिंग्स ऑफ मास डीएम, त्यातली समजा आपण फॉर एक्झाम्पल एक अशी रिंग कन्सिडर करणार आहे जी साईड येऊन अशी दिसते, वन ऑफ सच रिंग ज्याचं मास किती आहे डीएम इतकं आहे, ज्याचं मास किती आहे अतिशय स्मॉल मास आहे म्हणून डीएम, इज शोविंग बाय शेडेड पोर्शन इन फिगर, हे जे शेडेड पोर्शन आहे याच्यामध्ये आपल्याला ते दाखवलेलं आहे की ज्याचं मास किती आहे डीएम इतकं आहे. सो विड्थ ऑफ दिस रिंग इज डीएम, या रिंग असणारी जी काही विड्थ आहे जाडी आहे ती किती आहे तर डीआर इतकी त्याची काय आहे जाडी आहे. सो विड्थ ऑफ दिस रिंग इज डीआर. सो एरिया ऑफ दिस रिंग म्हणजे एरिया फाइंड आउट कसा करायचा, सो एरिया इज इक्वल टू कसा फाइंड आउट करणार, सो एरिया इज इक्वल टू 2πr इंटू डीआर, एखाद्या असणाऱ्या डिस्कचं जे क्षेत्रफळ असतं जो एरिया असतो सॉरी एखाद्या रिंगचं जे क्षेत्रफळ असतं ते रिंगचं क्षेत्रफळ काय असतं 2πr इंटू त्याची असणारी साईज विड्थ डीआर. सो देअरफोर सिग्मा इज इक्वल टू मास पर युनिट एरिया, सिग्मा इज मास त्याचं स्मॉल मास किती आहे डीएम आहे, त्याचं एरिया किती आहे 2πr डीआर. सो डीएम इज इक्वल टू मग मी डीएम जो आहे ती क्वांटिटी तिथंच ठेवतो. सो देअरफोर डीएम इज इक्वल टू हा जो 2πr डीआर आहे तो इकडे कुठं जाईल गुणाकारामध्ये. सो देअरफोर डीएम इज इक्वल टू हा 2πr डीआर इकडे गुणाकारामध्ये, सो 2πr सिग्मा आर डीआर हा डीएम आहे असा तिथेच, आणि हा 2πr डीआर काय होणार आहे इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन होणार आहे, ज्यावेळी तो इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन होईल म्हणजेच काय होणार आहे 2πr सिग्मा आर टीआर. सो देअरफोर एज इट इज अ रिंग, समजा ती जर एक रिंग असेल तर दिस एंटायर मास इज ॲट अ डिस्टन्स स्मॉलर, ती जर रिंग असेल तर त्याचं एंटायर मास हे काय असणार आहे स्मॉलर इतक्या अंतरावरती असणार आहे. सो देअरफोर फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन दिस द एम आय ऑफ द रिंग इज, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आय इज टू एम आर स्क्वेअर, एम मास किती आहे मास डीएम इतकं मास आहे, आर स्क्वेअर त्याच्यामध्ये असणार स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो देअरफोर एम आय ऑफ द डिस्क कॅन नाउ बी ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग आय आर फ्रॉम आर इज इक्वल टू झिरो, रिंग जी चालू होणार आहे की आर इज इक्वल टू कॅपिटल आर त्याचा असणारी अंतिम रेडियस. सो देअरफोर इंटिग्रेशन आय इज इक्वल टू, इंटिग्रेशन आय इज इक्वल टू आर रनिंग फ्रॉम झिरो टू कॅपिटल आर, कुणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे त्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं ऑफ द रिंगचं, सो आय आर इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू आर पुढे झाले दॅट इज आय आर दॅट इज डी एम डॉट डी एम आर स्क्वेअर. सो द इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू आर पुढे झाले डी एम, डी एम इज इक्वल टू टू पाय आर सिग्मा ई आर, सो डी एम ची व्हॅल्यू टू पाय सिग्मा आर डी आर आर स्क्वेअर ॲज इट इज. सो हियर टू पाय अँड सिग्मा दीज आर कॉन्स्टंट टर्म्स, सो टेकिंग आउटसाइड ऑफ द इंटिग्रेशन रिमेनिंग इज दॅट इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू आर दिस आर इन टू दिस आर आर इन टू आर आर क्यूब आर इन टू आर आर क्यूब डी आर ॲज इट इज. सो देअरफोर आय इज इक्वल टू टू पाय सिग्मा ॲज इट इज, इंटिग्रेशन इंटिग्रेशन ऑफ आर क्यूब डी आर इज दॅट. आता याचं इंटिग्रेशन कसं असतं, याच्यामध्ये असणारी याची फाईन इनिशियल व्हॅल्यू झिरो आहे म्हणजे ते आपण घेत नाही झिरोचा क्यू त्याचं काही इंटिग्रेशन नाही नथिंग, याच्यामध्ये मग कॅपिटल आर ची व्हॅल्यू जर पुट अप केली तर आर क्यूब आता त्याचा असणारा जो काही रेशो आहे त्याच्यामध्ये प्लस वन ची वाढ होते. सो देअरफोर आर क्यूब प्लस वन आर रेस टू फोर अपॉन त्याच्यामध्ये जी असणारे घातांकाची जी टर्म आहे तीच परत अगेन कुठे येते तिच्या डिनॉमिनेटर मध्ये येते म्हणजे होणार काय 2 पाय सिग्मा आर रेस टू फोर अपॉन फोर. सो देअरफोर आय इज इक्वल टू 2 पाय एज इट इज, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सिग्मा मास पर युनिट एरिया, मास कॅपिटल एम एरिया पाय आर स्क्वेअर इज आर रेस टू फोर अपॉन फोर एज इट इज, पाय पाय कॅन्सल टू वन अनदर दिस आर रेस टू फोर अँड दिस आर स्क्वेअर कम्प्लिटली कॅन्सल रिमेनिंग इज दॅट आर टू आर स्क्वेअर. सो देअरफोर आय इज इक्वल टू हाफ एम आर स्क्वेअर, सो देअरफोर आय इज इक्वल टू हाफ एम आर स्क्वेअर. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर एम आय युनिफॉर्म डिस्क, काय काय पाहिलं आपण
पहिल्यांदा एक रेशियो कन्सिडर केला सिग्माचा. सिग्मा मीन्स मास पर युनिट एरिया इज कॉल्ड इट सरफेस डेन्सिटी. कन्सिडर युनिफॉर्म मास, युनिफॉर्म डिस्क ऑफ मास एम एंड रेडियस आर रोटेटिंग अबाउट इट्स एक्सिस ऑफ रोटेशन विच इज परपेंडिकुलर टू द प्लेन ऑफ द पेपर एंड पासिंग थ्रू इट्स सेंटर. सो देयरफॉर सिग्मा इज टू मास पर एरिया दैट इज एम अपॉन पाई आर स्क्वायर. सो देयरफॉर एज इट इज अ यूनिफॉर्म सर्कुलर ऑब्जेक्ट सो इट कैन बी कंसिडर्ड टू बी कंसिस्टिंग ऑफ नंबर ऑफ सर्क्युलर रिंग्स एंड दे आर इंक्रीजिंग इट्स रेडियस फ्रॉम जीरो टू आर. सो वन ऑफ सच रिंग्स ऑफ मास डी एम इज शोन बाय शेडेड पोर्शन. सो दिस इज अ स्मॉल आर इट्स रेडियस कैपिटल आर ऑफ द होल रेडियस एंड डी आर बी अ वेरी स्मॉल एलिमेंट ऑफ दैट रिंग. सो दैट इज अ विड्थ ऑफ दैट रिंग. सो एरिया ऑफ दिस रिंग इज इक्वल टू ए इज इक्वल टू पाई आर डी आर. दिस इज एरिया. So therefore, sigma is equal to mass per unit area, mass dm, area 2 pi r dr. So therefore, dm, that is mass, is equal to 2 pi r dr into sigma, 2 pi sigma r dr. As it is a ring, so this entire mass is at a distance small r from the axis of rotation. Thus, the mi of the ring is higher. Moment of inertia is equal to m r square, m dm, r square as it is. Mi of the disk can now be obtained by integrating this IR from R is equal to 0 to R is equal to capital R. 0 पासून ते R पर्यंत आपल्याला काय घ्यायचं इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन म्हणजे बेरीज. ओके, साधा प्रश्न आहे. मी समजा हातामध्ये तांदूळ घेतले किंवा गहू घेतले तर एकूण किती गहू आहेत. ओके, आणि त्याची काय लिहिली बेरीज समेशन. आता तेच हातामध्ये असणारे गहू दळली. आता त्याचं पीठ घेतलं मी हातामध्ये आणि आता एक 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 कण आणि त्याची बेरीज. समेशन तसं ही इंटिग्रेशन. बेरजेची दोन मुलं, एक समेशन एक इंटिग्रेशन, ऍडिशनच आहे. मग कुठून कुठं? शून्यापासून शेवटपर्यंत. सो इंटिग्रेशन फ्रॉम आर इज इक्वल टू झिरो टू आर इज इक्वल टू कॅपिटल आर. सो देअरफॉर इंटिग्रेशन आय इज इक्वल टू, सॉरी आय इज मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू आर आय आर. झिरो टू आर व्हॉट इज वॅल्यू ऑफ आय आर, दॅट इज डी एम इंटू आर स्क्वेअर. सो देअरफॉर झिरो टू आर व्हॉट इज वॅल्यू ऑफ डी एम, टू पाय सिग्मा आर इंटू डी आर इंटू दिस आर स्क्वेअर. सो देअरफॉर आय इज इक्वल टू दिस टू पाय सिग्मा कॉन्स्टंट टर्म टेकिंग आउटसाइड. So into remaining is that 0 to r, r into r, r cube, dr. So 2 pi sigma as it is. What is the integration of r cube? याचा असणारा जो घातांक आहे तो 1 ने वाढवायचा आणि तो छेदामध्ये लिहायचा, म्हणजे r is to 4 upon 4. सो therefore याच्यामध्ये हे कॅपिटल आर ची व्हॅल्यू तू पुट अप करायची, झिरोची व्हॅल्यू पुट अप करून काही उपयोग नाही. झिरोची व्हॅल्यू पुट अप केली तर झिरो येणार आहे. सो आपण कोणती व्हॅल्यू पुढे करणार, कॅपिटल आर ची. सो देअरफॉर आय इज इक्वल टू हा टू पाय जो आहे तो आहे सच. सिग्माची किंमत काय आहे, मास पर युनिट एरिया, मास पर युनिट पाय एरिया पाय स्क्वेअर. सिग्माची व्हॅल्यू आर रेस्ट फोर अपॉन फोर आहे असा. कॅन्सल द टर्म्स रिमेनिंग दॅट हाफ एम आर स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द युनिफॉर्म डिस्क आय इज इक्वल टू हाफ एम आर स्क्वेअर. नेक्स्ट पॉइंट दॅट इज द रेडियस ऑफ गायरेशन. आता व्हॉट इज मीन बाय रेडियस ऑफ गायरेशन? इन सम ऑब्जेक्ट्स द होल मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज कॉन्सन्ट्रेटेड इन अ सिंगल पॉइंट. काही असे ऑब्जेक्ट असतात की त्याच्यामध्ये असणारं त्या बॉडीचं सगळं मास, खूप आवड ऑफ बॉडी असते, मात्र मास कुठल्या तरी एका पॉइंट मध्ये काय झालेलं असतं, कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. मग समजा ती जर बॉडी जर रोटेट होत असेल त्याच्या ऍक्सिस ऑफ रोटेशन होती आणि त्या असणाऱ्या पर्टिक्युलर पॉइंट पासूनच ऍक्सिस ऑफ रोटेशन पर्यंत डिस्टन्स जर के असेल, सो के इज अ रेडियस, के इज अ रेडियस. सो देअरफोर हिअर वी डिराइव द फॉर्म्युला इज दॅट आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर, एम मास ऑफ दॅट पर्टिक्युलर, के मीन्स रेडियस ऑफ गायरेशन. सपोज एनी बॉडी of any shape and the axis of rotation just passing through it on which it is rotated, so k be the point at which the
whole mass of that body is concentrated. So therefore, its distance from the axis of rotation from the center is k. So therefore, moment of inertia I is equal to mk square. So where k is the radius of gyration. So k square is equal to I upon m. K square is equal to I upon m. So therefore, taking square root. K square चा असणार जे इन स्क्वेअर रूट आहे ते काय k आणि याचा स्क्वेअर रूट काय येणार आहे अंडर रूट i अपॉन m. सो दिस इज द वैल्यू ऑफ द रेडियस ऑफ गायरेशन. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन मीन्स इट इज द स्क्वेअर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया टू द मास ऑफ दैट बॉडी. इफ अ रिजिड बॉडी विच इज रोटेटिंग अबाउट अ फिक्स एक्सिस ऑफ रोटेशन सच दैट its whole mass which is concentrated in a single point which is at a distance k from the axis of rotation, then k be a radius of gyration. So therefore I will be mk square m r square. R is I will be k square gitla. R manje distance, k manje pan distance. R manje particular pratyek point pasun distance, k manje asa distance ki jya tikani tya body cha saglas mass concentrated. So therefore k square is equal to I upon m. So taking square root, so k is equal to i upon m. So therefore k is the radius of gyration.